नाथा पुरे आता नमस्कार मी सुशील कुलकर्णी नाथा पुरे आता हे काही नाटकाचं नाव नाही आहे नाथा पुरे आता हा जळगावमधल्या राजकीय नाट्याचा भाग आहे इडी ही कुणाकुणाच्या मागे आणि कशी लागते आहे सांगता येत नाही आहे आता इडी म्हटलं की भाजप विरोधातल्या माणसांच्या मागं ती लागते आहे असंही बोललं जात आहे या इडीच्या नावाखाली काय काय होत आहे पत्ता लागत नाही आहे अचानक कुणाशी तरी मागे इडी लागते आणि तो सळो की होऊन जातो ज्याच्या मागे इडी लागली आहे म्हणजे तो माणूस इडी लागल्यानंतर आपल्यावरचा सूड आहे असं बोलतो तर कुणी माझ्या मागे इडी लावाल तर तुमच्या मागे सीडी लावेन अशीही धमकी देत राहतो आता हे ईडी आणि सीडीचं कांड राजकारणाच्या निर्लज्जपणाच्या उंबरठ्यावर उभा आहे मी जाणीवपूर्वक निर्लज्जपणाच्या उंबरठ्यावर म्हणतोय काय सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टी माणसाच्या जवळ आल्या की त्यासोबत अपसुक एक माज आणि त्यासोबत एक स्वैरपणा वर्तनात येऊ लागतो चारित्र्याचं हनन देखील होऊ लागतं सत्तेच्या जोरावर संपत्ती मिळते संपत्तीच्या जोरावर स्त्री मिळते मग स्त्री उपभोगू लागते स्त्री उपभोगताना त्याचे पुरावे तयार होतात आणि याच पुराव्याच्या आधारावर माणसांना नियंत्रित केलं जाऊ लागतं मुळात एखाद्याचे प्रेमसंबंध अथवा बंददाराड होणारे संबंध हे मनातून होणार असतील ते जुळलेल्या भावनेतून होणार असतील तर त्याबद्दल आक्षेप असायचं काहीच कारण नाही कारण प्रत्येकाला प्रत्येक संज्ञान स्त्री पुरुषाला संबंध ठेवण्याचा मैत्री करण्याचा प्रेम करण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे पण जर एखादे संबंध प्रलोभणे काही दाखवणे काही मोहात पाडणे फसवणे यातून होणार असतील तर ते नक्कीच घातक असतात त्याही पुढची गोष्ट म्हणजे अशा नाजूक संबंधांना जगाच्या समोर आणून मांडणे हे तर अजून वाईट लक्षण असतं एखाद्या स्त्रीचे एखाद्या पुरुषासोबतचे संबंध ते प्रेमातून असोत गरजेतून असोत अगदीच नाईला जास्त असोत बाध्य केलेले असोत बळजबरी असो की कसेही असोत या संबंधांना अंबट शौकीनपणे चर्चिलं जाणं त्याला अन्न हेच मुळात गैर आहे म्हणजे मागं ज्या ज्या वेळेला काही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या त्या त्या वेळेला आम्ही हीच भूमिका घेतली होती की पुरुषांच्या पराक्रमाच्या गाथा असे संबंध म्हणून गायल्या जातात पण स्त्रियांच्या बाबतीत याच गाथा आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ठरतात एखादी चूक एखाद्या वेळी पाय घसरणं हे तिचं आयुष्य बर्बाद करणारं ठरतं म्हणूनच अशा कुठल्याही सीडी कुठलीही दृश्य कुठल्याही व्हिडिओ क्लिप्स या जगाच्या समोर येऊच नयेत असं आमचं मत आहे कारण दोन सज्ञान पुरुषांनी पुरुष आणि स्त्रियांनी ठेवलेले संबंध ही त्यांची संपूर्णत व्यक्तिगत बाब असते जळगावच्या राजकारणात काय चाललं आहे जळगावच्या राजकारणामध्ये नाथाभाऊंना ईडीची नोटीस आल्याची बातमी आली हळूहळू नाथाभाऊना ईडी नोटीस आल्याची बातमी नाथा भाऊच्या एका विरोधकाला ईडी नोटीस आल्याची बातमी आली ही नोटीस नेमकी कुणाला आली आहे ती अजून स्पष्ट नाही आहे म्हणजे एकनाथ खडसेंना आली आहे की अजून कुणाला आली आहे ते अजून स्पष्ट व्हायचं राहिलं आहे पण एका वृत्तवाहिनीसमोर एक नेता जळगावमधला पुढे येतो आणि भाष्य करतो काय भाष्य करतोय तुम्ही ऐका माझ्याचा मुलगा भारत सलवारीचे मला फोन आले की तू हे पत्रकार परिषद घेऊ नको तुला संपवून टाकू तुझे आशील फोटो माझ्याकडे तू काय प्रॉपर्टी जमवली माझ्याकडे अरे मी ते जाहीर सांगतो मी समाजात पराई श्रीशी माझ्या संबंधाने असतील प्रेम संबंध असतात मी काही झुद्ध झाल्यासारखा नाहीये मी यांच्यासारखा समाजात राहून राजकारण करून यांच्यासारखे जीत जाते मी नेत्याच्या या भाष्याला ऐकल्यानंतर आपल्यासमोर प्रश्न पडतो की नैतिकता किंवा चाड उरली आहे का जेव्हा तुमचे संबंध उत्तम असतात तेव्हा तुम्ही एखाद्याच्या सोबत वावरता तेव्हा त्या वावरण्याच्या नाजूक क्षणांना कॅमेराबद्ध करता आणि हे कॅमेराबद्ध क्षण भविष्यात त्याला अडचणी यावी म्हणून वापरता त्यांना आपल्या विरुद्ध बोलूच नाही त्यांना आपल्या विरुद्ध येऊच नाही यासाठी चित्रतूद केली जाते बरं ज्याचे संबंध चित्रपट झालेत आहेत की नाही माहीत नाही नसावेत अशी अपेक्षा पण झालेत की आहे असं वाटतंय असं बोललं जात आहे ज्या सीडीची भाषा बोलली जाते तो माणूस देखील काय भाषा वापरतोय तो म्हणतोय की अरे असेल हिंमत तर आणा मी सामाजिक जीवनात वावरतोय माझे काही महिलांशी संबंध आहे का नाही काही महिलांशी संबंध आले असतील अना तुमची हिंमत असेल तर काय कुठल्या स्वरूपात चाललंय सगळं हे काही महिलांशी संबंध असू शकतील मी तुमच्यासारखा सामाजिक राजकीय जीवनातला तर नाही ना ते तर केलेले नाही आहे ना आणि हे करताना तो दुसरी पण धमकी देतोय की नाथा भाऊ तुमच्या मुलाला आत्महत्या का करावी लागली याची देखील चौकशी होणं आवश्यक आहे तो अनेक व्यसनानी ग्रस्त होता असंही तो सांगतोय एकूण काय कौटुंबिक आयुष्याचा चुथडा जगाच्या समोर येऊ लागलाय व्यक्तिगत आयुष्यातली घाण जगाच्या समोर मांडायचं चाललंय आणि राजकारण हे इतक्या वाईट लेवलला जाऊ शकतं याआधीही पत्रकार म्हणून एखाद्या हॅकरला पकडून एखाद्या माणसाच्या राजकीय आयुष्याची हत्या केली जाते असंच मत आम्ही मांडलं होतं त्यावेळेला नाथाबाऊंची बाजू स्पष्टपणाने घेतलेली होती आणि सांगितलं होतं की हॅकर मनीष भंगाळेच्या माध्यमातून केली जाते ती राजकीय हत्या आहे जेव्हा जेव्हा एखाद्या नेत्याला बदनाम करायची वेळ येते तेव्हा असा एखादा हॅकर ज्यावर विश्वास ठेवू नये किंवा असं एखादं प्रकरण जे अत्यंत खाजगी आहे ते समोर आणून त्या नेत्याला बदनाम केलं जातं सार्वजनिक जीवनात वावरताना तो नेता अनेक स्त्रियांच्या संपर्कात आलेला असतो मी संबंधात शब्द वापरत नाहीये संपर्कात आलेला असतो आणि हेच संपर्कात, संपर्कात येणं त्याविषयी शंका निर्माण करणारा म्हणून वापरलं जातं नाताबाऊंचे कित्येक नेत्यांचे फोटो अशा महिलांच्या सोबत दाखवून ट्रोल करण्यात आलं चारित्र्यावरचा आघात हा सगळ्यात सोपा आणि साधा आघात असतो म्हणून त्यावेळेला नाथाबाऊंची सुद्धा बाजू घेतली होती आजही आम्ही म्हणतोय की असे चारित्र्यावरचे आघात करून केलं जाणारं राजकारण हे खतरनाक असतं हे एक पुरुषाचं आयुष्य फारसं उद्ध्वस्त होत नाही पण त्या स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं असतं असे किती स्त्रियांचे आयुष्य आपल्याला उद्ध्वस्त करायचे हाही प्रश्न आहे पण नाही आपल्याकडे बदफैलीपणाच्या गोष्टी पराक्रम म्हणून सांगण्याची पद्धत राजकारणात रूढ होते की काय असा प्रश्न पडतो इडीच्या निमित्तानं सिडीचं कांड काढून वेगवेगळ्या लोकांना बदनाम करण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे की काय हाही प्रश्न आहे यात कोणकोण आहे -कोण कुठल्या स्त्रिया आहेत कुठले पुरुष आहेत त्या स्त्रियांची अवस्था काय होणार आहे हे देखील तपासलं पाहिजे आणि जर असं काही कांड असेलच आणि तो व्यक्ती खुलास खुला आव्हान देत असेल तर आमच्या राजकीय नेत्यांचं चारित्र्य काय हे आम्हाला देखील कळलं पाहिजे जसं केंद्र सरकार इडीची धमकी दाखवून लोक गप्प करतं तसं नाथाभाऊंनी सीडीची धमकी दाखवून लोक गप्प करू नयेत कारण ज्यांच्या चारित्र्यावर शंका घेतली जावी अशी माणसं आहेत ती राजकारणातून बाद झालीच पाहिजेत त्यामुळं नाथाभाऊ धमकी पुरे आता खरंच सीडी बाहेर काढा आणि जगाला कळू द्या कोण कोणत्या लायकीचा आहे ते नमस्कार